हा सामना तुम्ही इथं पाहतात ती विलासमध्ये राहणार त्यांच्या अगेन्स्ट टीम चरुबा कोण पहिला बॉल समोर गितेश असेल गितेशसाठी पहिलाच बॉल अपील धर्माने इथं केली गेली पण अंपायर ज्याप्रमाणे इशारा येतो आणि बॉल देखील अगदी ट्रॅव्हल होतो अगदी बघितलं गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगपर्यंत हा बॉल गेला होता आणि अगदी या बॉलवरती या रन्स कम्प्लीट केल्या गेल्या तब्बल 3 चांगला तालमेळ अगदी पाहायला मिळतो. बघा फास्ट खेळायचं आहे बिकॉज भरपूर उशिराच झाला सो विनंती असेल फास्ट खेळा. अगदी या 3 धावाईतनं कम्प्लीट केल्या गेला आता करंट स्ट्राइक एंडला असेल 4 ओव्हरची मॅच कुठे ना कुठे 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त इथं पाहावं लागतील टीम राहणारला. अगदी लेग स्टंपवरती हा बॉल होता लाईन मिस केली आणि हा वाईट बॉल असेल एक अतिरिक्त रन धर्माडीतनं मिळेल धावफळकाचा 4 वरती 4 षटकांचा हा सामना आणि अगदी या सेशनमध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग युनिट आहे टीम राहणारची ते नक्कीच प्रयत्न करतील की ज्याप्रमाणे आपला खेळ अगदी बालामामा चषकामध्ये देखील झाला त्याचप्रमाणे खेळ या स्पर्धेमध्ये देखील करायचा आहे. अशा दिवसामध्ये आतापर्यंत एक सामना त्यांनी देखील जिंकला आणि प्रयत्न असेल की या मॅचमध्ये देखील चांगला खेळ करायचा आहे. या मॅचची विजेता टीम अगदी आपल्याला विहान एंटरप्राइजेस गोरसे बी सोबत खेळताना दिसणार आहे. फुल टॉस टाकला ऑन साईडला फटका खेळलेत येस अशा दिवसामध्येच खेळताना दिसणार आहे. फ्लिक्सचा हा फटका बॉटमांडचा अगदी भरपूर चांगला वापर केला गेला एक सिंगल रन दरम्यान इथं कम्प्लीट केली गेली ओव्हर थ्रो देखील झाला बट बॅकअपला खेळाडू आहेत. बघा यानंतर देखील एक महत्त्वपूर्ण सूचना या मॅचची विजेता टीम नेक्स्ट मॅचमध्ये टीम विहान एंटरप्राइजेस गोरसे बी सोबत खेळणार आहे. दरम्यान बघा अगदी पहिले षटक प्रगतीपथावरती आहे चिरबाकोंने म्हटलं गेलं की आम्ही फर्स्ट इथनं फिल्डिंग करू आणि अगदी फिल्डिंग करत असताना धावफळकत आपण पाहतात की या पहिल्या षटकामध्ये 8 वरती जाऊन पोहोचला सचिनवरती इथनं विश्वास दाखवला गेला या पहिल्या षटकामध्ये आणि 8 धावा धावफळकावरती आहेत. अजून देखील काही बॉल्सचा खेळ या पहिल्या षटकामध्ये बाकी असेल. बघा विनंती असेल जे आमचे प्रेक्षक ज्यांनी शेकुटी जळवली त्यांना विनंती असेल की प्लीज विजवायची आहे बट सध्याच्या घडीला लेट नाईट एक जबरदस्त फटका पाहायला मिळतो फलंदाज करंच्या बाट मन हा चौकार हो धुरंदर ते धमक दाखवी स्पर्धे लाज हो धुरंदर ते धमक दाखवी स्पर्धे लाज स्वर्गीय दिन करशेत मूर्ती चषकाचा घुमते आवाज स्वर्गीय दिन करशेत मूर्ती चषकाचा घुमते आवाज. थँक्यू रिजे हे जे तुम्ही सॉन्ग ऐकलं त्याचे शिल्पकार विनोददा पाटील भरोडीकर त्यानंतर या सॉन्गचे गायक सुजित पाटील उर्फ बदामचा वाशा उद्याच्या दिवसामध्ये त्यांची देखील शुभ उपस्थिती या स्पर्धेला लाभणार. चौकाराला धावफळक या 4 धावेंच्या मदतीने आता जाऊन पोहोचला 12 वरती पुढचा बॉल आणखीन एक चांगला फटका ओढ कॅच अप्रतिम जेल टीमला पहिली सफलता इथं मिळेल करंच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागतोय टीम राहणारला.
नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती चिराग माली मैदानाच्या आतमध्ये येतो. बालाराम पाटील सावंत देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. चिराग माली अगदी क्रमांक 3 वरती आला, अगदी थोडासा वेगळा गेम प्लान अगदी या सेशनमध्ये टीम रहाणालच्या माध्यमातून पाहायला मिळतो. बघा अगदी पहिले षटक देखील कंप्लीट झालं, पहिल्या षटकामध्ये रन्स इथनं 12 वरती आहेत. एक सफलता देखील मिळाली सचिनला आणि अगदी ज्याप्रमाणे कॅच इथनं टिपला गेला होता ते फिल्डर होते संतोष दराडे, अप्रतिम कॅच पकडली. बघा विनंती असेल टीम चिरबा कोण यानंतर देखील एक मॅच खेळवायची आहे, सो विनंती असेल फास्ट केला. बघा जर जास्त वेळ खर्च कराल तर कदाचित षटक देखील इथं कमी केली जाऊ शकतात. फास्ट केला दुसरं षटक इथं गोलंदाजा निकेत दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये तयार होतो. समोर गीतेश असतील, गीतेशसाठी हा बॉल धीम्या गतीचा बॉल होता, अपील देखील इथनं केली गेली पण अंपायर्सने इथनं नकारलं, नॉट आउट दिसेल. गीतेश माली अगदी चांगला खेळ या सीझनमध्ये त्याच्या माध्यमातून देखील झाला आणि अगदी या मॅचमध्ये देखील त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा जरूर लावल्या गेल्यात कारण सुरुवात इथनं चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या त्यानंतर आता इथं सुरुवातीला एका चांगल्या टोटलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या बंधूंच्या जोडीला इथनं एक चांगली पार्टनरशिप इथनं बिल्डअप करावी लागेल आणि इथनं दोन्ही फलंदाजांपैकी एक फलंदाज किमान अंतिम षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहणं टीम राहणालसाठी अगदी गरजेचं. अडबा बाटने स्ट्रोक खेळलेत, धावफलक दरम्यान या दोन धावीच्या मदतीने आता 14 वरती 14 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट हँड फटका समोरच्या दिशेने प्रहार केला, जबरदस्त फटका गीतेश मालीच्या बॅटमधून हा सिक्सर. प्रतिम फटका पाहायला मिळाला, धाव फटक देखील या षटकाराच्या मदतीने आता 20 वरती. दुसरे षटक आता अगदी अनिकेतच्या अगेन्स्ट प्रहार इथं केला गेला. पुढचा बॉल शॉर्ट पिच डिलिव्हरी पुल केला ऑन साइडला, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर उपस्थित आहेत आणि मिस्टेक होणार नाही या कौतुक करावं लागेल जे फिल्डर अगदी काव करणाऱ्याला उपस्थित होते नमित पाटील होते कारण अगदी पूर्णपणे लक्ष ठेवलं की या झेलची शक्यता आहे आणि एक अप्रतिम झेल इथनं टिपला गेला आणि गीतेश माळीचा देखील खेळ इथनं समाप्त होतं. लागणार हा दुसरा धक्का. बघा अगदी या सेशनमध्ये एक चांगला फटका अगदी गीतेश मालीच्या बॅटमधनं आला बट त्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न कदाचित हे दुपारचे जर 2 किंवा 2:30 असते तर हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता बट रात्रीचे आहेत त्या अनुषंगाने अगदी ही कॅच झाली. धावफळक बघा 20 वरती फ्लिकचा फटका, बॉल हवेमध्ये, आणखीन एक विकेट मिळू शकते, फिल्डर पोहोचतात आणि कॅच ड्रॉप आणि आय थिंक जे फिल्डर आहेत येस संतोष दराडे आहेत ज्या खेळाडूने अगदी याच इनिंगमध्ये एक अप्रतिम कॅच टिपली आणि त्याच खेळाडूच्या माध्यमातून आता मिस्टेक झाली आहे. क्रिकेटचा खेळ कधी तुम्हाला हिरो बनवेल तर कधी तुम्हाला झिरो बनवेल हीच गोष्ट झाली. जेव्हा कॅच पकडली भरपूर सारी प्रशंसा आम्ही केली पण त्यानंतर एक सहज सोपा झेल इथं सोडलाय संतोषने.
तुषार मंडप डेकोरेटर्सचे प्रतिनिधी आपण जर उपस्थित असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. चिराग माली आता स्ट्राइकिंग इंडला असतील. चिरागसाठी आपण हेलिकॉप्टर उडवला समोरच्या दिशेने आणि लँडिंग देखील होईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चिराग मालीचा हा क्लास षटकार. वेल कमी अन्यथा पूर्ण गाणं ऐकलं असतं. धावफळक या षटकाराच्या मदतीने 27 अजून देखील इथनं 12 बॉल्सचा खेळ बाकी असेल. राज पाटील यस बावल्या या नावाने ते भरपूर फेमस आहेत. अगदी महेंद्र स्पोर्ट्स जेव्हा अगदी सिटी फॉर्मॅटमध्ये खेळायची तेव्हा देखील या खेळाडूचा भरपूर चांगला परफॉर्मन्स त्या टीमच्या माध्यमातून होता. बट खऱ्या अर्थाने राजचा जर आपण करिअरचा विचार केला खऱ्या अर्थाने जेव्हा बाली ट्रॉफीमध्ये शेवटच्या 3 बॉलवरती 3 षटकार मेगा फिनालमध्ये त्याच्या अगेन्स्ट लागले तेव्हापासून कुठे ना कुठे त्याचा देखील बाटपास सुरू झाला. बघा प्रत्येकी जे खेळाडू आजच्या डेटला आहेत जे बाटपासचा अगदी फेस करतात एखादी मिस्टेक त्यांच्या करिअरमध्ये घडलेली असते. बट कमबॅक त्याने देखील केला या स्पर्धेमध्ये त्याचा देखील कमबॅक झाला. त्याला देखील माहिती आपल्या टीमला आपली आवश्यकता आहे त्या अनुषंगाने त्याने कमबॅक केला आणि अगदी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याची चांगली गोलंदाजी झाली. बघा अगदी खराब दिवस कोणाचे येत नाही बट खराब दिवसांमध्ये बघा कधी ना खचून नका जाऊ लढण्याची तयारी दाखवा आणि कमबॅक त्याने केला. राज पाटील राऊंड द विकेट. राजचा पहिलाच बॉल ऑन साइडला उडवला अक्षय चौधरीच्या बॅटमधनं सिक्सर. वेश नाईक प्रत्येकी संगीताच्या तालावरती त्यांचे देखील ताल पाहायला मिळतात. अप्रतिम फटका बॉल अवेलेबल करून द्यायचा. षटकाराने अगदी स्वागत केलं अक्षयने. आणखीन एक सल्ला हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम फटकेबाजी अगदी घड्याळामध्ये 2:30 वाजलेत बट ज्याप्रमाणे फटके इथं पाहायला मिळतात कौतुक करावं लागेल. अगदी थंड क्लायमेटमध्ये गरम मॅच. सलगचा दुसरा विकेट. आम्ही कष्टाळू शेतकरी खऱ्या अर्थाने जेव्हा रात्री होते भरपूर सारे लोक अगदी पास्टचा देखील विचार जुन्या गोष्टींचा विचार करत असतात आणि ओल्ड इज गोल्ड भरपूर सारे संगीत अगदी 90s शी आपल्याला ऐकायला इथं मिळतात डीजे प्यारी केणी यांच्या माध्यमातून. बट जो अगदी आपण विचार केला दोन चांगले फटके आणखीन एक बॉल अवे मध्ये आहे. 3 in a row 1 more wicket. सलगचे 3 षटकार आता ओव्हर द विकेट आलेत. यावेळेस चांगली डिलिव्हरी. बघा ढवकऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत. अगदी राऊंड द विकेट जेव्हा गोलंदाजी केली गेली खऱ्या अर्थाने प्रत्येकी बॉल अगदी स्लॉटमध्ये पडला आणि प्रत्येकी बॉलवरती प्रहार केलं अक्षय चौधरीने आणि सलगचे 3 षटकार. त्यानंतर अगदी जसे ओव्हर द विकेट आले साईड चेंज केली नशीब देखील चेंज झालं. एक लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल आणि धावफळक.
46 धावा धावफलकावरती, बघा अगदी 4 ओव्हरमध्ये 40 उल्लेख करत होतो. बट ज्या प्रमाणाने इथनं फलंदाजी केली जाते राहणार टीमच्या माध्यमातून 60 देखील इथनं बनू शकतात. चिराग माली आता स्ट्रायकिंग एंडला असतील. राज पाटील अगदी या षटकामध्ये आतापर्यंत 19 दिला, अजून देखील 2 बॉल चाकील बाकी असेल. प्रयत्न हा करायला हवा की इथनं एखादी विकेट. लो बॉल, फुल टॉस बॉल, अगदी लॉंग लेग फील्डर पोहोचतात. दुसरी साडी देखील परतल्यात. 2 धावा निर्माण इथं कंप्लीट केल्या जातील. बघा टीम विहान एंटरप्राइजेस गोरसे बी आपण देखील संपर्क साधायचं, बिकॉज या मॅचची विजेता टीम नेक्स्ट मॅच मध्ये टीम गोरसे बी सोबत खेळेल. दोन धावा दरम्यान इथनं घेतल्या गेल्या धावफळक या 2 धावींच्या मदतीनं. 48 प्रहार गेला, ऑन साइड ला फटका खेळला चिराग माली, आणि या वेळेस हा बॉल देखील फिल्डर्सला बीट करून सीमापार षटकार. आणि अगदी या तिसऱ्या षटकामध्ये रन्स आल्या 27. अगदी पहिल्या 2 षटकांमध्ये जितक्या गेल्या होत्या तितक्या अगदी एका षटकामध्ये गेल्या. धावफलक 54. राज पाटीलच्या अगेन्स्ट अगदी आक्रमक फलंदाजी स्पेशली अक्षयने केली, सलगचे 3 षटकार. त्यानंतर अगदी चिराग मालीच्या बॅटमध्ये केली 1 सिक्सर. चला विनंती असेल लगेच फिल्डिंग लावून घ्या. अजून देखील इथे एका षटकाचा खेळ बाकी असेल. शेवटचं षटक देवराज आल्यात अंतिम षटकामध्ये. 54 आहेत, आणखीन तशामध्ये आता किती ऍड होतील. देवराजचा पहिलाच बॉल शॉर्ट पिच डिलिव्हरी पुल केला, आणि अक्षय चौधरी आज थांबत नाहीयेत. अक्षयसाठी दिवस देखील तसाच आणि रात्र देखील तशीच. हा बॉल देखील सीमापार षटकार. 60 धावा धावफलकावरती अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली, कारण अगदी प्रत्येक लाईन पिक केली, एक जबरदस्त फटके इथं पाहायला मिळाले. अक्षय चौधरीच्या बॅटमधनं हा 4था षटकार. आतापर्यंत या इनिंगचा जर आपण विचार केला तर या इनिंगमध्ये आतापर्यंत 6 लागलेत. आतापर्यंत 7 षटकार या इनिंगमध्ये लागले. धावफळक 60 वरती. हा बॉल दरम्यान इथनं सोडून दिला अंपायर देखील. तीच गोष्ट आम्हाला इथं सांगतात की हा बॉल उजव्या ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. अतिरिक्त रन, एक एक्स्ट्रा रन दरम्यान इथनं मिळेल. धावफळक या एक्स्ट्रा रनच्या मदतीनं 61 61 आहेत. एक मॅच विनिंग टोटल सध्या सगळीला इथं उभा केला गेला टीम विलासमती राहणारच्या माध्यमातून. अजून देखील 5 बॉल चाकील बाकी. अडबा वाटणे स्ट्रोक केला होता, हा तसा बॉल बॅटवरती आला नाही आहे. डी मिड विकेटला फिल्डर पोहोचतात, मिसफुल देखील झाली, त्या गोष्टींचा देखील फायदा इथनं घेतला गेला. 2 धावा इथनं कंप्लीट आणि तिसरी साडी देखील परतल्यात. क्या बात आहे, 3 धावा देखील अगदी बघता बघता कंप्लीट. ज्या मोमेंटला असं वाटलं गेलं की फक्त 2 असतील तिथनं खर्च केला गेला या 3. चिराग माली आता स्ट्राइकिंग एंडला असतील.
चिरागच्या बॅटमधनं देखील दोन चांगले फटके, दोन षटकार आतापर्यंत आलेत. अजून देखील यांना चार बॉल बाकी आहेत, आणखीन किती येतील तो देखील प्रश्न, कारण धावफलक 64, 64 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट देवराज, पुढचा बॉल समोर चिराग असेल, फ्लिक करायचा होता, पाहावं लागेल बॉटम बॉलचा संपर्क आलाय की नाही. येस, बॉटम बॉलचा संपर्क आला. एक सिंगल रन मारणं इथं कंप्लीट केली गेली. फाईन ग्लान्स करायचा होता, बिकॉज फाईन लेग फिल्डर देखील 38 सर्कल मध्ये होते. कदाचित बॉटम बॉलचा जर प्रॉपर संपर्क आला असता तर जास्तीत जास्त रन्स मिळाले असता, बट फक्त एक सिंगल इथं कंप्लीट केली गेली. बघा, अजून देखील सामना संपला नाही आहे. धावफळक बघा 65 आहे. आणि असा दिवस आपण खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं, भरपूर साऱ्या रन्स आपण चेज होताना देखील बघितलं, आणि याच शिरबा कोणने अगदी पहिल्याच मॅचमध्ये एक चांगलं टोटल चेज केलं होतं. फुलर लाईन डिलेवरी टाकली आहे, अगदी बॉटम हँडचा भरपूर चांगला वापर केला. फ्लिकचा हा फटका, फुल्डर मिसफील्ड झाली आणि त्याचा बेनिफिट देखील इथं फलंदाजांना नक्कीच मिळेल. दोन धावा इथनं देखील कम्प्लीट झाला, पण टीम राहणारला जो टोटल हवा होता तो टोटल इथं मिळाला. अक्षय चौधरीची अप्रतिम फलंदाजी दरम्यान या मॅचमध्ये पाहायला मिळाले. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 30 धावा त्याने इंडिव्हिज्युअली बनवल्यात, 8 बॉल फेस केलेत. गीतेशची देखील चांगलीच बॅटिंग होती, त्यानंतर चिराग माल देखील इम्प्रेस केलं, 4 बॉल 15 त्याने देखील बनवला. पुढचा बॉल समोरच्या दिशेने उडवला. आज बघा, अक्षय चौधरी ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय, जो ही बॉल अगदी त्याच्या रडार मध्ये आला. धावफळक आता 73 धावा, आणि त्याच्यामध्ये आणखीन काही ऍड होतील. सिंगल कम्प्लीट झाली, दुसरीसाठी परतला अक्षय, बट या अंतिम बॉलवरती या थर्ड अंपायरची मागणी केली गेली आहे बीमर नो बॉलसाठी. सोमचे प्रल्हादजी पाटील सर लगेच जॉईंट व्हा, आपण इथनं चेक करू. इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाही आहे. अशा प्रकारे दरम्यान इथनं फर्स्ट इनिंग कम्प्लीट झाली. फर्स्ट इनिंगमध्ये रन्स इथनं बनवल्या गेल्या 74 आणि 75 टार्गेट. लगेच फिल्डिंग लावून घ्या टीम राहणार, आणि लगेच टीम चिरबाकून आपण देखील ओपनिंग पेअर पाठवून द्यायची आहे.
इथे लेट नाईट देखील कॅमेरा वर्क बघा, अप्रतिम कॅमेरा वर्क. सचिन होते कौतुक करावं लागेल. जशी जशी रात्र होत चालली आहे तसं तसं त्यांचा देखील वर्क चांगला होतं. अगदी पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली. बघा नमित पाटील टीम शेरबागूनचा एक महत्त्वपूर्ण फलंदाज जरूर होता, बट आता त्याला डगआउटमध्ये पाठवलं. क्रमांक 3 वरती मंगेश मैदानाच्या आतमध्ये. मंगेशसाठी हा बॉल अफरकटच्या अंदाजाने खेळायचं होतं. अंपायर सिद्ध सांगतायत अतिरिक्त बाउन्स, वाईट बॉल असेल, एक अतिरिक्त रन इथं मिळेल आणि 1 for the over देखील इशारा आला, म्हणजे षटकामधला एक बाउन्सर इथं कम्प्लीट झाला. मग चिराग मळी सदातने हा ॲक्शन त्याची असते, कारण अगदी एक उंच शैलीचा हा गोलंदाज. जेव्हा रिलीजिंग पॉईंट देखील आपण बघितलं गेल्यानंतर भरपूर अगदी हाय लेवलने तो बॉल रिलीज करत असतो आणि त्या लेवलने जेव्हा बॉल अगदी टाकला जातो त्यानंतर अतिरिक्त बाउन्स त्याला नेहमीच मिळत असतो आणि त्या गोष्टी चिरागच्या गोलंदाजीमध्ये नेहमीच पाहायला मिळाला. पुढचा बॉल मिस्टामिंग बॉल अवेमध्ये आहे, फुल्ल धर्माने कव्हरचे जज करतायत. रिग्नेश होते आणि सध्या शेगडीला ज्याप्रमाणे फोल्डिंग झाली कॅच शीतनं पकडायला हवी होती, कारण एक हाफ चान्स होता. धर्माण या बॉलवरती देखील या 2 धावांनी कम्प्लीट झाला धावफळक. आता या 2 धावींच्या मदतीने आता 3 वरती, 3 धावा धावफळकावरती मोठ्या फटक्यांची आवश्यकता. प्रयत्न करावा लागेल टीम चिरवा कोणला. पुढचा बॉल प्रहार गेला, ऑन साईडला उडवला, बॉल हवेमध्ये, विकेट मिळू शकते. डीप इंड विकेटला फुल्डर आहेत, आज राहणार कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. फलंदाजी देखील चांगली आहे, त्यानंतर फुल्डिंग देखील तितक्याच चांगल्या क्वालिटीचे पाहायला मिळते. आणखीन एक इथनं झेल टीपला गेला आणि फलंदाज मंगेशच्या स्वरूपामध्ये हा 2रा धक्का. संतोष दराडे धर्माण क्रमांक 4 वरती येतो. बघ कुठे ना कुठे ज्याप्रमाणे चिरागने सुरुवात केली आहे त्यानंतर 75 धावा चेस करणं थोडंसं कठीण. एखादा चांगला फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो. पुढचा बॉल प्रहार गेला मिस्टामिंग, आणखीन एक विकेट मिळू शकते. अक्षय चौधरी आहेत, मिस्टेक होणार नाही आणि अक्षयचा असा दिवस अप्रतिम राहिला, कारण फलंदाजी देखील त्याने चांगली केली. त्यानंतर एक अप्रतिम झेल इथनं टिपला आणि त्यासोबत संतोष दराडेचा इथनं खेळ समाप्त होतो. 1 more wicket down. त्यांच्या अगेन्स्ट जेव्हा आपण बघितलं होतं तेव्हा ते गोलंदाजी करण्यासाठी तेव्हा 27 धावा एका षटकामध्ये आल्या होत्या. राजाला राजसाठी पहिलाच बॉल बीट झालेत, टप्पा पडल्यानंतर इनस्विंग देखील झाला आणि बॉल जसा कम्प्लीट झाला डोक्यावरती हात अगदी चिरागचा देखील गेला की वाचले कसे. रिप्ले देखील अगदी पाहणे योग्य असेल, कारण ज्याप्रमाणे हा बॉल गेला. आय थिंक बॉल स्टंपला अगदी क्लिप झाला बट बेल्स खाली पडल्या नाही आहेत, नशिबाची साथ. या गोष्टी अगदी आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील भरपूरदा घडताना बघितल्यात. ती बॉल स्टंपला लागून जातो तरीसुद्धा कधी कधी बेल्स पडत नाही आहेत आणि तीच गोष्ट पाहायला मिळाली. ती हलका स्पर्श झाला होता, नशिबाची साथ मिळाली. अजून देखील या षटकामध्ये काही बॉल साकेल बाकी असेल. पुढचा बॉल आणि पाहावं लागेल अगदी ज्याप्रमाणे हा बॉल टाकला, अगदी बीमर नो बॉल. पुढचा बॉल आता फ्रीड असेल. थोडासा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न चिराग मालीने केला होता,
एक्झॅक्टली जर विचार केला तर यॉर्करसाठी अटेम्प्ट जरूर केला, आणि यॉर्करचं हेच असतं जेव्हा अगदी तुम्ही एखादी मिस्टेक कराल, यॉर्करमध्ये मार्जिन ऑफ एरर फार कमी असतो, मिस्टेक घडली तर यॉर्करचा फुल टॉस कधी ओव्हर पिच होऊन जातो आणि कधी कधी बीमर नो बॉल फ्री डिलिव्हरी। चिराग थांबले गेलेत, थोडासा आता अडचणा निर्माण होतो कारण अगदी या अगोदरचा बॉल सध्याच्या कडीला एक मॅजिकल डिलिव्हरी पाहायला मिळाली, इनस्विंग होणारा तो बॉल अगदी स्टंपला बॉल क्लिप होऊन गेला बट बेल्स पडल्या नाही, आणि त्यानंतर बीमर नो बॉल टाकला आणि यावेळेस देखील रनवे रिदममध्ये थोडासा अडथळा आला। फ्री ही डिलिव्हरी स्ट्राइकला राज पाटील, बघा अजून देखील एखादा चांगला फटका इथं आला तर कमबॅक होऊ शकतो बट फटके येत नाही आहेत, त्याचं महत्त्वाचं कारण की गोलंदाजी भरपूर चांगल्या क्वालिटीचे आपल्याला पाहायला मिळाले। एक सक्सेसफुल ओव्हर दरम्यान इथं कम्प्लीट होतं, पहिल्या षटकामध्ये चिराग मानिश अगेन्स्ट रन्स आल्या फक्त 4 आणि अगदी 3 विकेट्स देखील चिरागला मिळालं, आणि ज्या अनुषंगाने इथनं खेळ केला असा तो टीम शोरबा कोणच्या माध्यमातून जणू काही असं वाटतं की पराभव स्वीकारला। बघा अगदी मी उल्लेख केला होता शिरोबा कोण अगदी भरपूर चांगला खेळ, एक नवीन संघ आहे तरीसुद्धा त्यांचा खेळ या सीझनमध्ये चांगला झाला बट कुठे ना कुठे या मॅचमध्ये ते निराश करतात। तर अगदी पूर्णपणे तयारी भरपूर चांगल्या पद्धतीने त्यांनी केली बट त्यानंतर ज्याप्रमाणे अक्षय चौधरीचा रिप्लाय आला, त्यानंतर ज्याप्रमाणे अगदी पूर्णपणे बाकफुटला ढकलून दिलं गेलं शिरोबा कोणला, कारण फर्स्ट इनिंगमध्ये 4 षटकांची मॅच अगदी या क्लायमॅटमध्ये रन्स अगदी फर्स्ट इनिंगमध्ये बनवला गेल्या होत्या 74 आणि 75 चे टार्गेट चेस करणं फार कठीण, आणि अगदी चिराग मालिन देखील एक अप्रतिम सुरुवात केली कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 दिल्या 3 विकेट देखील मिळाल्या। चला वेळेकडे लक्ष असू द्या, अक्षय चौधरी दरम्यान इथं या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतो, अक्षय चौधरी, अक्षयचा पहिलाच बॉल अगदी शॉर्टपिच डिलिव्हरी होती, हुक केला जबरदस्त फटका, हेमन करालेच अजून देखील प्रयत्न सुरू आहेत, हा बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 1 बाउन्स इन टू द फन्स 4। चार धावा प्रमाणित मिळाला, पुढचा बॉल आडवा बाटने स्ट्रोक केला असा होता, टप्पा पडल्यानंतर बॉल देखील खाली राहतो। ज्याप्रमाणे हा सामना आपण इथं पाहता ज्या सिच्युएशनमध्ये ही मॅच आहे असं वाटतं की कुठे ना कुठे या मॅचमध्ये टीम राहणार आता भरपूर पुढे निघून गेली आहे कारण अगदी इथं कमबॅक करणं या रन चेस करणं थोडंसं कठीण। पुढचा बॉल फुल टॉस टाकला समोरच्या दिशेने प्रहार केला, अजून देखील हेमंत कराले ही गोष्ट सांगतोय की अजून देखील लढाई बाकी आहे। षटकार आडव्या पाटने खेळून काढला, फेकून दिला सिंग, पण कधी कधी तुमचा एक निर्णय देखील मॅचला चेंज करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरतो, आणि अगदी बघा नमित पाटील नो डाऊट एक चांगले खेळाडू होते बट अगदी विचार केला तर हिटिंग अबिलिटीचा तर हेमंत कराल एक चांगले हिटर आहेत, आणि हा देखील उडवला, पाहावा लागेल अंपायरचा निर्णय काय होतो, अगदी फुल टॉस सिक्सर खरंच माझी फलंदाजी साऱ्यांना।
थर्ड अंपायर आपण देखील लगेच जॉईन व्हा, आपण इथं चेक करू. निकलेची वजा कशी सर? फक्त 2 मिनिटांसाठी आहे सर. आणि अंपायरचा इशारा, इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाही आहे, षटकार असेल. तर मग अगदी जर आपण रिप्ले जर बघितलं तर बॉल डीप होत होता त्या अनुषंगाने हा नो बॉल नाही आहे. तर मध्ये बघा, अगदी लास्ट डिलिव्हरी जर फर्स्ट रिॲक्शन मध्ये बघितले तर नो बॉल आपल्याला वाटू शकतो, बट जर अगदी तुम्ही पूर्णपणे अगदी क्लिअर बघितलं तर बॉल डीप होता अनुषंगाने, इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावफलक या षटकाराच्या मदतीने आता 20 वरती, अजून देखील 55 बनवायचे आहेत, 55 धावांची अजून देखील आवश्यकता आणि बॉल शिल्लक असेल इनिंग मध्ये. अजून देखील 14 बॉल 55 धावांचे समीकरण, हेमंत कराले अजून देखील बघा संघर्ष सुरू आहे. पुल केला आडवा बाटने, आणखीन एक शॉक फोल्डर जरूर आहेत आणि फोल्डिंग अप्रतिम इथं पाहायला मिळाली. रन्स आपल्या टीमसाठी इथनं वाचवल्या. हेमंत करालेच्या बॅटमध्ये एक जबरदस्त फटका आला होता, बट तितकीच चांगली फिल्डिंग इथनं पाहायला मिळाली. गीतेश माली होते, अप्रतिम फिल्डिंग इथं पाहायला मिळाली, उल्लेखनीय कामगिरी, रन्स आपल्या टीमसाठी वाचवला. कारण जर हा षटकार आला असता ना तर मॅचमध्ये ट्विस्ट आला असता, बट ही फक्त एक सिंगल आणि हेमंत कराले आता नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. बघा या रन चेज होऊ शकतात अजून देखील, पण दोन्ही एंड्सने चांगली फलंदाजी होणं फार गरजेचं. राजसाठी हा बॉल अगदी नकारला इथनं हेमंत कराळेनं आणि हा डॉट बॉल असेल. आणि अशा प्रकारे दरम्यान इथनं 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती अजून देखील 54 धावांची आवश्यकता असेल, बॉल शिल्लक आहेत 12. बघा हेमंत कराळेने अगदी विश्वास स्वतःवरती दाखवला की इथनं अजून देखील आपण प्रयत्न करू शकतो, 12 बॉल अजून देखील आहेत. कारण बघा या क्रीडांगणावरती रन्स अशा प्रकारे बनल्यात, कारण फर्स्ट इनिंगचा जर आपण एक्झाम्पल घेतला 2 षटकांमध्ये 27 होत्या आणि राज पाटीलच्या अगेन 27 आल्या होत्या. छुपने धावा अजून देखील बनवायचे आहेत. अगदी हे षटक महत्वाचं, या षटकामध्ये जर अगदी 25 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आल्या तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो, बट जर कमी बनवला गेला तर कुठे ना कुठे या मॅचमध्ये टीम राहणार अगदी पुढे जाईल. बघा हेमंत आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या चरणावरती फक्त एकमेव फलंदाज असा आहे जो टीम चिरोबा कोणला कमबॅक देखील करून देऊ शकतो, चिरोबा कोणला हा सामना जिंकून देखील देऊ शकतो, तो म्हणजे हेमंत. हेमंतसाठी हा बॉल अगदी प्रॉपर लाईनवरती हा बॉल टाकला, सिंगल कम्प्लीट, दुसरीसाठी कॉलिंग केली गेली, अगदी योग्य एंडला देखील थ्रो आला आणि ही विकेट नाही आहे. कुठे ना कुठे या मॅचवरती जवळ जवळ आपलं नाव इथनं कोरलं गेलं टीम राहणारच्या माध्यमातून. बिग विकेट हेमंत कराळे, बॅक टू द डगआउट.
अगदी प्रयत्न तर असे चांगलेच होते. टीमचा कॅप्टन आहे नेहमीच, लढावृत्ती त्याची पाहायला मिळते. या मॅचमध्ये देखील त्याने प्रयत्न जरूर केले, पण 75 धावांचं लक्ष चेस करण्यासाठी 4 ओव्हरमध्ये दोन्ही एंड्स चांगली फलंदाजी होणं आवश्यक आहे. त्या गोष्टीचीच कमी कुठे ना कुठे पाहायला मिळाली आणि इथनं मिसफील्ड देखील झाली. जशी जशी रात होत चालली अगदी जणू काही आउटफील्डमध्ये फुल्डर्सला देखील झोप येते की काय. 4 धावा. धावा इथनं मिळाला. बघा टीम गोरसे बीचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा, कारण मॅच जशी कम्प्लीट होईल आपण लगेच टॉस करू. सिंगल इथनं कम्प्लीट केली गेली. धावफळक आता जाऊन पोहोचला 27. राज पाटील शाखे येणला असतील. राज पाटीलचा संघर्ष आज संपेल की नाही हा देखील प्रश्न दडला, कारण ही मॅच कुठे ना कुठे फार खराब गेली राजसाठी, कारण गोलंदाजी देखील खराब, त्यानंतर कुठे ना कुठे फलंदाजीमध्ये जेव्हा अपेक्षा होत्या की मोठे फटके येतील तेव्हा मोठे फटके देखील आले नाही आहेत. राज पाटील हे नाव देखील छोटे नाही आहे, चांगला खेळाडू आहे राज, बट कुठे ना कुठे या मॅचमध्ये तो स्ट्रगल करताना दिसतो. अंपायर्स देखील सांगतात उजव्या ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर. एक अतिरिक्त रन इथनं मिळेल. टीम राहणार अगदी या परफॉर्मन्ससोबत भरपूर खुश असेल, कारण अगदी रात्रीचे 2 वाजून गेल्यानंतर 4 षटकांमध्ये 74 बनवणं फार कठीण. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, स्विंग अडमेज डॉट बॉल असेल, टप्पा पडल्यानंतर हा बॉल देखील खाली राहतो. तिसरं षटक प्रगती पथावरती. नितीन पाटील या षटकामध्ये गोलंदाजी करतात. अरे बाबाटने स्ट्रोक केला असं होतं, अगदी इथनं नकारलं स्वीकारणं आणि अगदी अशा प्रकारे दरम्यान 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफुलक्यावरती. या मॅचमध्ये फक्त औपचारिकताच बाकी आहेत. अजून देखील 6 बॉल्स येत नाही बाकी, सलग टीम राहणार. गीतेश माळी अंतिम षटकामध्ये येतो. सलग इंदी असेल टीम राहणार. फास्ट केला कारण ही माझ्या सिच्युएशन मध्ये आहे नो डाऊट. टीम अभियान एंटरप्राइजेस गोडसे बी सोबत आपला टीम विलासमती राहणार खेळताना दिसेल. गीतेश माळी यांनी समोर आता स्वीकार असेल. आज खऱ्या अर्थाने जिम्मेदारी स्वीकारली नाहीये, कारण कुठे ना कुठे संघ अडचणीमध्ये होता, चांगला खेळ झाला नाहीये, पुल केला. फुल्डर जरूर आहे, त्यांना बीट करून हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, पण या रन्स ना फक्त पराभवाचं अंतर कमी करू शकतात. इथं हा सामना जिंकणं जवळजवळ अशक्य. टीम चिरुबा कोनला बघा हा संघ मीच उल्लेख करतो की या टीममध्ये भरपूर सारे यंगस्टर चांगला खेळ करतात. जसे जसे स्पर्धा मॅचेस ते खेळतील दिवसांदिवस त्यांचा देखील खेळ चांगला होईल. बट बघा ज्या काहीशा अशा मिस्टेक्स मेजर मिस्टेक्स ज्या होत आहेत ना ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न इथनं करावा लागेल. अपील इथनं केली गेली या स्विंगर अप LBW स्वरूपामध्ये स्वीकारला देखील जावं लागेल वापस. आणखीन एक विकेटचं पतन.
अप्रतिम संगीत, डीजे पारी केनी, डीजे लियान, भरपूर चांगली साउंड सिस्टम, नेमसा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य गेले 5 दिवस आम्ही केलं. अजून देखील उद्याच अंतिम दिवस म्हणजे आजचाच अंतिम दिवस आपण म्हणू शकतो. फुल टॉस होता, अगदी लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला, अगदी काउ कॉर्नरला फिल्डर उपस्थित आहे. प्रत्येकी फिल्डरला इतना माहिती आहे की हा सामना आपण जवळ जवळ जिंकला, फक्त औपचारिकताच बाकी, फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. अजून देखील बॉल शिल्लक असतील या इनिंग मध्ये, आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गीतेश माली अंतिम षटकामध्ये आणि धर्माण या बॉल बघा. राज पाटील तब्बल 7 बॉल आतापर्यंत फेस केलेत, बट ते खाता देखील खुलला नाही आहे, एकही रन बनवली नाही आहे. ऑनसाईडला फटका केल्यात, फायनली राज पाटील ऑफ द मार्क होतात, चौकार येतो. बट या रन्स अगदी फारशा महत्वाच्या नाही आहेत टीम चिरबा कोणसाठी. बघा 7 बॉल फेस केले त्याने, त्यानंतर 8व्या बॉलवरती इथनं खातं खोललं गेलं, राज पाटीलच्या माध्यमातून चौकार आला. अजून देखील बघा या इनिंग मध्ये आता बॉल शिल्लक, शेवटचा 1 बॉल बाकी आहे. टीम गुरसे बीचे देखील कॅप्टन उपस्थित आहेत, जशी मॅच कंप्लीट होईल टीम राहणारचे कॅप्टन आपण देखील लगेच या. शेवटचा बॉल स्विचिट खेळायचा होता आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त, सामना जिंकला टीम विलास मध्ये राहणार. क्रिकेट संघाने सो अभिनंदन टीम विलास मध्ये राहणार, चल लगेच टॉस साठी यायचं टीम राहणारचे कॅप्टन.